कराड अर्बन बँकेने आयोजित केलेल्या वॉकथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. सातारा व कराड शहर आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्याचा कानमंत्र देण्याचा मानस ठेवून वॉक फॉर ओबेसिटी अँड डायबिटीज फ्री वर्ल्ड साठी बँकेने सातारा व कराड शहरामध्ये 5 किमी चालण्याच्या वॉकथॉनचे आयोजन केले होते. कराड शहरातील या वॉकथॉनचा शुभारंभ बँकेच्या मुख्य कार्यालयापासून अर्बन कुटुंब प्रमुख व बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉक्टर सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 6:30 झाला. यावेळी अर्बन बाजारच्या अध्यक्षा सायली जोशी, उपाध्यक्षा जयश्री गुरव, बँकेचे संचालक, व्यवस्थापन मंडळ सदस्य, महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व अर्बन कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. कराड अर्बन बँकेने अर्थकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत अनेक समाजाभिमुख उपक्रम सातत्याने सुरू ठेवले आहेत. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत ग्राहकांचा मित्र आणि सच्चा मार्गदर्शक अशी भूमिका बँकेने कायम ठेवली आहे. वॉकथॉनसाठी कराड शहर व परिसरातील विविध संघटना, महाविद्यालय यांच्या माध्यमातून सुमारे 1,500 लोक व सातारा शहरातील सुमारे 750 लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी दिली असून ते काय म्हणाले पाहूया. बँकेच्या वतीनं दुसरी वॉकथॉनचे आयोजन केलेलं होतं. ती वॉकेथॉन स्पर्धा नाही आहे, तरी प्रत्येकाची व्यक्तिगत लाईफसाठी स्पर्धा होती. आपल्या जीवनाचं निरोगी राहावं अशाच उद्देशानं दररोज 45 मिनटं 5 किलोमीटर वॉक करावा याचं लोकांना सवय लागावी अशाच उद्देशानं कराड अर्बन बँकेनं या वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं. कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक 106 वर्षाची परंपरा असलेली बँक, हिनं नुकतंच वॉकेथॉन ही दुसरी स्पर्धा मॅरेथॉनची कम्प्लीट केलेली आहे आणि 5 किलोमीटरमध्ये जवळजवळ 1,000 स्पर्धकांनी भाग घेतला आणि सर्व स्पर्धकांनी यशस्वीरित्या पार केली आणि ही